मानवता आणि शांती यांचा संदेश देण्यासाठी आलेल्या प्रेम रावत यांनी नवी मुंबई येथील खारघर पश्चिममधील सेंट्रल पार्क येथील सेक्टर 29 या ठिकाणी एका विशाल कार्यक्रमात लोकांना संबोधित केलं आहे. या कार्यक्रमात मुंबईसह अनेक भागांतून हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. प्रेम रावत हे शांतीविषयी चर्चा करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते आहेत. ते गेल्या 52 वर्षांपासून सगळ्या विश्वातील लोकांच्या जीवनात शांती आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या महान कार्यासाठी मलेशिया येथे एशिया पॅसिफिक ब्रँड असोसिएशनद्वारे त्यांना लाईफटाईम अचीव्हमेंट पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे. प्रत्येक माणसाच्या अंतरातील शांतीची शक्यता प्राप्त करण्याची प्रेरणा देण्याच्या त्यांच्या या योग्यतेसाठी त्यांना कितीतरी सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या वतीनं शांतीदूत ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांचा शांतीचा संदेश जगातील 95 जास्त देशात आणि 75 भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रेम रावत यांनी अगदी बालपणापासून शांतीचा प्रसार व प्रचार या अभियानास सुरुवात केली आहे. फक्त 13 वर्षाचे वय असताना लंडन, लॉस एंजेलिस यांसह इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरातून आलेल्या आमंत्रणावरून त्यांनी वेगवेगळ्या देशातील लोकांना संबोधित करण्यास सुरुवात केली. प्रेम रावत यांचा संदेश आहे की शांती ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे. हा कार्यक्रम सफल बनवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं सुरक्षेच्या व्यवस्थेबरोबरच प्राथमिक सोयींचीही व्यापक प्रमाणात व्यवस्था केली होती. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी राजविद्या केंद्राच्या आयोजकांची या कार्यक्रमाच्या सुनियोजित आयोजनाबद्दल मोठ्या प्रमाणात प्रशंसाही केली. इंसान की सबसे खास जरूरत को पूरा करने के लिए हम और आप तक अपने संदेश के जरिए पहुंचते हैं प्रेम रावत. और ये इस टूर का आखिरी प्रोग्राम है इस साल 2018. तो सबसे बड़ी बात तो यही है कि हमने क्या जाना, हमने क्या सीखा. ये जीवन मिला है, इस जीवन में हम देखते हैं कि हम लोगों से अलग कैसे हैं, हमारे विचार अलग हैं, हमारी पोशाकें अलग हैं, और इस विभिन्नता में सवेरे से लेके शाम तक हम लगे रहे. एक मिनट. अगर कुछ सहेलियों के साथ भी जाना है तो ये भी लोग जानने की कोशिश करते हैं कि तुम क्या पहनोगे, ताकि वैसा ही पहन के ना निकले, कुछ अंतर रहे. मैं एक बात कहना चाहता हूं, तो ये क्यों हुआ? हाँ जी, क्या परिवर्तन आता है? ये बात कैसे शुरू होती है? कहीं भी हो, यहाँ पर अब आगे आपकी ड्यूटी नहीं बनती. तो जो बात उन लोगों के लिए लागू है वो आपके लिए भी लागू है. होता ये है कि मनुष्य अपने को नहीं देख रहा, समाज को देखता है, औरों को देखता है. जब उसके जीवन में कोई दुख आता है तो दुख की वजह को वो कहां ले जाता है? न्यूज रिपोर्टर मल्लारी घाडगे, शिवनेर प्राइम, नवी मुंबई. शिवनेर प्राइम टाइप करो, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.